सध्याच्या परिस्थितीमध्ये जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे प्रवेश आणि शैक्षणिक शुल्क टप्प्याटप्प्यानं स्वीकारण्यात यावेत असे आदेश शिवाजी विद्यापीठानं सर्व महाविद्यालयं आणि विद्याशाखांना दिले आहेत यामुळे विद्यार्थी आणि पालकांना दिलासा मिळालाय लॉकडाऊनमध्ये शिथिलता जाहीर झाली असली तरी शैक्षणिक संस्था अजूनही बंदच आहेत दुसरीकडं बहुतांश पालकांवर आर्थिक संकट आलंय या सर्व परिस्थितीचा सारासार विचार करून शिवाजी विद्यापीठानं आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व महाविद्यालयं आणि विद्याशाखांना विद्या पत्र पाठवलंय त्यामध्ये विद्यार्थ्यांचे प्रवेश आणि शैक्षणिक शुल्क टप्प्याटप्प्यानं घ्यावेत असे आदेश दिलेत याचबरोबर शैक्षणिक शुल्क वाढीला सुद्धा एक वर्षाची स्थगिती दिली आहे विद्यापीठाच्या या निर्णयामुळं विद्यार्थी आणि पालकांना दिलासा मिळालाय